नमस्कार सर्वांना। आणि आज तुम्हाला बघायला मिळणार आहे पाया सूप आणि मटणाची रेसिपी। आजचा व्लॉग हा एकदम छोटासाच असणार आहे। तर मम्मी जे भाजते आहे त्याला बोलतात मटणाचं खूर, सॉरी बकऱ्याचं खूर असतं ना, ते ती भाजते आहे। आणि तसेच ते पाय आणले होते ते सुद्धा ते भाजते आहे। आणि हे सकाळी लवकर जाऊन माझ्या भावाने आणलं आहे। आणि माझ्या घरात फक्त मम्मी आणि भाऊच नॉनव्हेज खातो, मी व्हेज खाते। तर असं तिने भाजून घेतलं आहे आणि दोन्ही, तर मग आणि त्याच्यावर जे केस असतात ना, तर ते केस जाण्यासाठी किंवा अजून काही खराब त्याच्यावर असतं ते जाण्यासाठी तिने ते गरम पाण्यात सुद्धा धुवून घेतलं होतं। आणि तर आता हे सर्व तिने ठेवते आणि त्याच्यानंतर ती सूप कसं बनवते मी ते तुम्हाला दाखवते। तर सूपसाठी तिने डायरेक्टली फोडणी दिली आहे, म्हणजे फक्त लसूण तेल आणि त्यामध्ये आहे असं लवंग काळी मिरी हे सर्व टाकलं आहे। कांदा टोमॅटो काहीच टाकलं नाही। आणि हे असं तिने कुकरला ह्याच्या तिने 17 शिट्ट्या काढल्या होत्या, 17-18 शिट्ट्या। आणि त्यानंतर असं तिने थोडीशी फोडणी दिली आहे। त्यानंतर आता आपण बघतो आहे मटण। हे आहे मटण 1/2 किलो। तर ह्यालासुद्धा आता ती धुवून स्वच्छ ठेवलं आहे। त्यानंतर तिने मॅरिनेट केलं आहे आलं लसूणची पेस्ट आणि बाकीचे आपले जे मसाले असतात, गरम मसाला किंवा लाल तिखट मसाला असतो, मालवणी मसाला, ते सर्व तिने लावून ठेवलं होतं 20 मिनटं। त्यानंतर ती आता फोडणी देते आहे आणि ह्या फोडणीला सुद्धा तिने फक्त कांदा टाकलेला आहे आणि कांदा लसूण आणि बाकीचं जे असतं म्हणजे की ते तेजपत्ता वगैरे ते सुद्धा तिने टाकलं आहे। आणि त्या साईडला तुम्हाला ताटात दिसतं आहे ते वाटप, म्हणजे आपलं खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटप असतं ना ते होतं, ते आता वाटायचं आहे, ते टाकायचं आहे। थोडंसं त्याला चव येते, छान लागतं त्यामुळे। तर असं हे तिने टाकलं आहे काळी मिरी, लवंग, तेजपत्ता, दालचिनी, कांदा दिसतो आहे, कांदा पण खूप थोडासाच घेतला आहे तिने, जास्त घेतला नाही आहे त्यामध्ये। तर 1-2 मिनटं असं त्याला ढवळायचं आहे। आणि जे मटणसुद्धा दिसतं आहे ना, ते सुद्धा तिने 10 शिट्ट्या तिने कुकरला काढल्या होत्या। त्या कुकरमध्ये शिजवताना तिने थोडंफार मसाला आणि किंचित मीठ टाकलं होतं, ते आपल्याला दिसतं आहे। आणि ते आता कुकरमधून डायरेक्टली टाकते आहे त्याला शिजायला, म्हणजे फोडणी दिली आहे त्याची। आणि हे शिजवताना सुद्धा तिने 10 मिनटं ठेवलं होतं आणि ते सूप आहे ते सुद्धा तिने 10 मिनटं ठेवलं होतं शिजायला, एकदम किंचितचं, कारण की ते कुकरमधून शिजूनच येतं बाहेर। आणि तिने मटणामध्ये टाकले आहेत काजू, ते सुद्धा आपल्याला दिसत आहेत। आता हे मस्त ढवळणार आहे ती, त्यामध्ये असं वरतून कोथिंबीर टाकणार आहे आणि खूप मस्त तुम्हाला दिसत आहेत की किती वाफा येतात ते कुकरमधून डायरेक्टली तिने त्यामध्ये टाकलं होतं। आणि ह्या बरोबरच मी केली होती तांदळाची भाकरी, तुम्हाला मी नंतर दाखवते। तर असं थोडंसं ढवळायचं आणि कारण की मटण शिजायला ना खूप वेळ लागतो। तर आमचं झालं आहे जेवण रेडी। तर जेवणामध्ये तुम्हाला दिसतं आहे पाया सूप आणि ह्या साईडला दिसतं आहे मटण, काजू टाकलेलं मस्त, आणि ते दिसायला जेवढं सुंदर दिसते की त्याची चवसुद्धा खूप छान होती। आणि ही केली होती मी भाकरी। तर हे होतं नॉनव्हेजचं जेवण। आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा।